ही सरकार बेकायदेशीर आहे, अनधिकृत आहे, 40 वर्षे काय झोपले होते का? यापूर्वी देखील भाजपचं सरकार आलं होतं, त्यावेळेस कळलं नाही का? फक्त भाजप आणि शिंदे गटाचं जाणून बुजून शिवसैनिकांना मानसिक त्रास देण्याचा त्यांचा कावीलवाने प्रयत्न चालू आहे. मी या माध्यमातून एवढं सांगतो, तुम्ही किती जरी अशा चुकीच्या पद्धतीनं कायद्याचा गैरवापर करून कारवाई केल्या, किती जरी शाखा उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला, पण लक्षात ठेवा, तुम्ही उद्धव ठाकरे साहेबांना जनतेच्या मनातून काढू शकत नाही, त्यांच्या जनतेच्या मनावर नांगर फिरवू शकत नाही. पण येत्या 2024 भाजपवर आणि शिंदे गटावर महाराष्ट्रातली जनता नक्कीच बुडलूजर फिरवल्याशिवाय राहणार नाही. आणि मी या अधिकाऱ्यांना एक आपल्या माध्यमातून सांगतोय, सुनावतोय, तुम्ही याद रखा, तुम्ही किती काम करायचं चुकीच्या पद्धतीनं हे देखील तुम्ही ठरवलं पाहिजे. तुम्ही जसं या भाजपवाल्याच्या आणि शिंदेच्या घरामध्ये सालावरती असल्यासारखं तुम्ही वागू नका. तुम्ही जर शिवसैनिकाच्या शाखा जर तोडत असाल, तर उद्या शिवसेनेची आणि महाविकास आघाडीची सत्ता आल्यानंतर तुमचे घरदार देखील आम्ही तोडल्याशिवाय राहणार नाही. याचं कारण भाजपचे कितीतरी ऑफिसं, भाजपचे मंत्री असतील, आमदार असतील, पदाधिकारी असतील, नेते असतील, शिंदे गटातील असतील, यांचे देखील चुकीच्या जागेवर चुकीच्या पद्धतीनं कायद्याचा गैरवापर करून मोठमोठ्या बिल्डिंगा उभ्या केल्या होत्या. ती देखील महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर आम्ही कशा पद्धतीनं तुमच्यावर नांगर आणि बुडलीजर फिरवायचं हे देखील आम्ही आता सगळं रचून ठेवलेलं आहे.